2024 विधानसभेसाठी पहिल्यांदाच ज्युनियर आर आर पाटील उतरणार निवडणुकीच्या रिंगणात. शरद पवारांनी दिले रोहित पाटलांच्या उमेदवारीचे संकेत. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. तासगाव बाजार समितीच्या आवारात आर आर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवारांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात चर्चेचा विषय ठरला ते रोहित पाटलांचं भाषण आणि त्यांच्या भाषणानंतर जयंत पाटील आणि खुद्द शरद पवारांनी 2024 विधानसभा निवडणुकीत रोहितच्या उमेदवारीचे दिलेले संकेत. आर आर पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमन पाटील आमदार झाल्या. त्यानंतर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत रोहितने इंग्रजांना जसं हकलून लावलं तसंच गुंडगिरीला तालुक्यातून हकलून लावू म्हणत पहिल्यांदा भाषण केलं. पूर्णाकृती पुतळ्याच्या सोहळ्यातही हुबेहूब आर आर पाटलांच्या शैलीत रोहितने पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना उपरोधात्मक टोला मारत शरद पवारांना आमच्याही तालुक्यात एखादी MIDC देऊन आमच्यावर अन्याय करा म्हणत MIDC मागणी रोहितने केली. तसेच तासगावच्या गणपतीचा, कवटे महांकाळच्या महांकालीचा आशीर्वाद मिळाला तर चिंचणीच्या यल्लामाचाही आशीर्वाद घ्यायचाय म्हणत आगामी निवडणुकीसाठी जणू एल्गार केला. वेळ बदलते म्हणून घड्याळ थांबत नाही हे रोहितचं विधानही त्यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. आर आर पाटील यांच्यानंतर तितक्याच ताकदीने तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघाची खिंड कोण लढवणार हा प्रश्न असतानाच ज्युनियर आर आर म्हणजे रोहितच्या रूपाने एक नवा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल. पुढची पिढी आज त्याच्या पत्नीच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा मजबूतीने तयार होईल आणि आणखी एक 5-1 वर्षाच्या नंतर पुण्याला पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला आज रोहितच्या रूपानं पुन्हा एकत्र अशाच्या पाठीशी तुम्ही शक्ती मी कदा एवढीच गोष्टी या ठिकाणी सांगतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.